नमस्कार, मी प्राध्यापक शिवारीवा, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट औरंगाबाद. एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ मी आपल्यासाठी पोस्ट करतोय. ज्या मुलांना महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचा आहे, तर त्या संदर्भातलं महाराष्ट्र सीईटी सेलकडनं एक महत्त्वाचं नोटिफिकेशन काल रात्री उशिरा जाहीर झालेलं आहे, आणि त्या अनुषंगानं अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ ज्या मुलांना महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचा आहे आणि नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन चांगल्या ब्रांचला ॲडमिशन घेऊन पुढे चांगलं करिअर करायचं आहे इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये, त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचं नोटिफिकेशन आहे. स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी मी आपल्याला व्यवस्थित याच्यामध्ये एक्सप्लेन करणार आहे. कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शेवटी आपल्याला आवडल्यास तर आपण या व्हिडिओला जरूर लाईक करा. सर्वप्रथम महाराष्ट्र सीईटी सेलकडनं बी प्लस बी टेकसाठी आणि मास्टर इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी इंटिग्रेटेड 5 इयर्सच्या कोर्ससाठी अकॅडमिक इयर 2020-21 साठीचं नोटिफिकेशन जाहीर केलेलं आहे. ऑलरेडी आपल्या सर्वांना माहिती की सीईटीचा रिझल्ट ऑलरेडी अनाऊन्स केलेला आहे आणि त्या माध्यमातून जे आहे यावर्षीच्या आता इंजिनिअरिंगचे प्रवेश होणार आहे. सर्वप्रथम आपण फीसबद्दल बोलूया. जनरल कॅटेगरी कॅन्डिडेटसाठी 800 रुपये फीस आहे. त्याच्यानंतर रिझर्व कॅटेगरी जे आहेत SC ST VJ NT1 NT2 NT3 OBC SBC EWS कॅटेगरीसाठी 600 रुपये फीस आहे आणि NRI स्टुडंटसाठी जे इथे 5000 फीस आहे. बेसिक इन्फॉर्मेशन पेक्षा मी महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला शेड्यूल काय असणार आहे, केव्हापासून हे रजिस्ट्रेशन सुरू होत आहे, ते गोष्ट तुम्हाला सांगणं फार महत्त्वाची आहे. तर आपल्या सर्वांसाठी एक आनंदाचा विषय असा आहे की ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन अँड अपलोडिंग ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स बाय द कॅन्डिडेट फॉर द ॲडमिशन ऑन वेबसाईट इट विल स्टार्ट फ्रॉम टुडे 2/11/2021 ते 18/11/2021 ही लास्ट डेट आहे. 18/11/2021 हे 5 वाजेपर्यंतचा वेळ दिलेला आहे. सांगायचा विषय आहे महत्त्वाचा की आजपासून महाराष्ट्राच्या इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज भरायला, रजिस्ट्रेशनसाठी डॉक्युमेंट्स अपलोड करायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे ज्याही मुलांना वाटतं की आपण महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्हायचं आहे, भले आपला स्कोर कमी असेल जास्त असेल, त्या सगळ्या मुलांसाठी ही महत्त्वाची सूचना आहे की आज 2 ऑक्टोबर आहे आणि सॉरी 2 नोव्हेंबर आहे आणि आजपासून आपली रजिस्ट्रेशनची प्रवेश प्रक्रिया जी आहे ती इंजिनिअरिंगसाठी सुरू झालेली आहे. ज्याही मुलांना वाटतं की आपण ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेसाठी हेल्प घ्यायची आहे, त्या सगळ्या मुलांनी तात्काळ म्हणजे आज उद्या परवा पुढच्या 2-3 दिवसांमध्ये येऊन जे आहे तर तुमचे सगळे रजिस्ट्रेशन प्रोसेस असेल, डॉक्युमेंट अपलोडिंग असेल, या सगळ्या गोष्टी कम्प्लीट करून घ्याव्यात. कारण नंतर जे आहे तर आमचं नीटचा रिझल्ट आल्यानंतर आमच्याकडे खूप गर्दी राहते आणि तुम्हाला आम्हाला पाहिजे तेवढा वेळ देणं शक्य होत नाही. आत्ता वेळ देणं शक्य आहे, सो तात्काळ निर्णय घ्या आणि ज्यांना मदत घ्यायची असेल त्यांनी आपल्या ऑफिसला इन्स्टिट्यूटला व्हिजिट करून प्रवेश प्रक्रियेसाठी एनरोल करू शकता. रजिस्ट्रेशन 2/11 ते 18/11 या दरम्यान आहे. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 2 प्रकारे याच्यामध्ये तुम्हाला उपलब्ध आहे, हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला 2/11 ते 20/11 या दरम्यान तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची सुविधा दिलेली आहे. 2 प्रकारे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता येईल. एक असेल ऑनलाईन मोडमध्ये, ई स्क्रुटिनी म्हणता येईल त्याला. ऑनलाईन पद्धतीनं सगळे आपण रजिस्ट्रेशन करून स्वतःचे पर्सनल डिटेल फिलअप करून प्रॉपर डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड करायचे आणि आपण जर ई ऑप्शन निवडलं, ई स्क्रुटिनी ऑप्शन निवडलं तर हे सगळे डॉक्युमेंट्स शासनाच्या कमिटीकडून ऑनलाईन पद्धतीनं व्हेरीफाय केले जातील आणि सगळे डॉक्युमेंट्स जर तुमचे व्यवस्थित असतील, कुठे ब्लड नसेल, व्यवस्थित पद्धतीनं तुम्ही सगळे पेपर अपलोड केलेले असतील तर तुमचं ॲप्लिकेशन ॲक्सेप्ट केलं जाईल आणि त्यानंतर जे आहे तर तुम्हाला त्याचं ॲक्नॉलेजमेंट तुमच्या लॉग इन आयडीमध्ये उपलब्ध असेल. जर तुमच्या ऑनलाईन ई स्क्रुटिनीच्या ऑप्शनमध्ये जर काही त्रुटी असेल, काही व्यवस्थित कुठले डॉक्युमेंट अपलोड नसतील तर तुम्हाला एक त्रुटीचा जो काही मेसेज आहे तो तुम्हाला इंटिमेशन येईल आणि त्या पद्धतीनं परत एकदा मग तुम्हाला तुमचं लॉग इन आयडीवर जाऊन परत तो डॉक्युमेंट अपडेट करून परत एकदा ई स्क्रुटिनी कमिटीकडे तुम्हाला पाठवता येणं शक्य आहे. अशा पद्धतीनं ई स्क्रुटिनीचं ऑप्शन आहे. दुसरा ऑप्शन आहे फिजिकल व्हेरिफिकेशन. त्यासाठी फॅसिलिटेशन सेंटर असतील आणि ज्या मुलांना फिजिकल स्क्रुटिनी
मोड सिलेक्ट करायचा असेल त्या मुलांनी जे आहे ते स्वतः जाऊन दिलेले आता जे मुलं ऑनलाइन मोड घेतील त्यांचा टाइमिंगचा विषय नाही ते कमिटी बघून त्यांच्या वेळेनुसार चेक करून आपल्याला रिवर्ट करतील परंतु ज्यांनी फिजिकल व्हेरिफिकेशन साठीचं ऑप्शन निवडलं त्या मुलांना त्यांची डेट घ्यावी लागेल एक स्लॉट निवडावा लागेल आता आमच्याकडे तुम्ही आलात तर आम्ही तुम्हाला तुमच्याशी चर्चा करून कुठला स्लॉट तुम्ही घेऊ शकता तुमचे पेपर सगळे रेडी आहेत का यानुसार हा निर्णय होतो तर फिजिकल व्हेरिफिकेशन जे आहे हाही ऑप्शन तुमच्याकडे उपलब्ध आहे फिजिकल व्हेरिफिकेशनमध्ये तुम्हाला विद्यार्थ्याला पर्सनली फेलिसिटेशन सेंटरवर जावं लागेल विथ रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स जो ॲप्लिकेशन फॉर्म भरला आहे तो फॉर्मची प्रिंट घेऊन आणि प्रत्यक्ष तिथं प्रेझेंट राहून स्वतःचं व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट्स करून घ्यायचं आहे आणि मग सगळे डॉक्युमेंट्स योग्य असतील सगळे पद्धत अपलोड केलेले आणि तुमच्याकडचे फिजिकल डॉक्युमेंट हे व्हेरीफाय केल्यानंतर सगळे डॉक्युमेंट्स बरोबर असतील तर ते तुम्हाला फिजिकल कॉपी देतील ॲक्नॉलेजमेंटची की यस यू आर एलिजिबल फॉर फर्दर ॲडमिशन प्रोसेस अशा पद्धतीनं 2 तारखेपासून 20 तारखेपर्यंत फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी मुलांना वेळ असेल सगळे रजिस्ट्रेशन्स अशा पद्धतीनं पूर्ण झाल्यानंतर प्रोविजनल मेरिट लिस्ट जी आहे ते 22/11/2021 जाहीर केली जाईल मोस्ट प्रॉबेबली ही लिस्ट सायंकाळी येते 22 नोव्हेंबर 2021 बरं याच्यानंतर जर समजा तुम्ही सबमिट केलेल्या डॉक्युमेंटनुसार समजा तुमचं काही चूक झाली आहे लिस्टमध्ये तुमची कॅटेगरीज बदलून आली असेल किंवा अजून काही चूक दिसत असेल तुम्हाला तर त्यासाठी तुम्हाला काही ग्रिव्हरन्स असतील तुमचे काही ऑब्जेक्शन्स असतील तर त्यासाठी तुम्हाला 23/11 ते 25/11 या दरम्यान तुम्हाला वेळ दिलेला आहे या ग्रिव्हरन्समध्ये तुम्हाला तुमचं जर काही चूक झालेलं असेल एकूणच रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये म्हणा किंवा आलेल्या लिस्टमध्ये जर काही नावात करेक्शन असेल काही असेल तर ते करेक्शन करण्याची तुम्हाला या माध्यमातून म्हणजे तुम्ही तुमचं हे देऊ शकता ऑब्जेक्शन देऊ शकता आणि ते करेक्ट होऊ शकतं त्यानंतर डिस्प्ले ऑफ द फायनल मेरिट लिस्ट या वर्षीची इंजिनिअरिंगला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची ही जाहीर होईल 27/11/2021 या डेट फार महत्वाच्या आहे तुम्ही माझा जेव्हा व्हिडिओ बघाल तुम्ही या सगळ्या डेट व्यवस्थित काळजीपूर्वक लिहून घ्या कारण याच्यातली एकही डेट इकडे तिकडे झाली किंवा माहिती झाली नाही तर आपलं नुकसान होतं त्यानंतर सेम डेट डिस्प्ले ऑफ प्रोविजनल कॅटेगरी वाईज सीट्स फॉर कॅप राऊंड 1 एक सीट मॅट्रिक्स शासनाकडून जाहीर केलं जाईल त्याच्यामध्ये कॅटेगरी वाईज कुठे कुठे किती सीट्स आहे कॉलेज वाईज इनटेक वगैरे सगळ्या गोष्टी दिल्या जातात खूप विद्यार्थ्यांसाठी हा महत्वाचा विषय परंतु इतकं समजणं सोपं नसतं याला तर डिस्प्ले ऑफ प्रोविजनल कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स हे आपल्याला 27 तारखेला उपलब्ध असेल कॅप राऊंड 1 साठी प्रेफरन्स फॉर्म भरायची तारीख असणार आहे 28/30 म्हणजे ज्या मुलांनी महाराष्ट्राचं सीईटीचं रजिस्ट्रेशन केलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं ज्यांचं प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये नाव आलं आणि फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव आलं असे सगळे मुलं जे इलिजिबल आहेत त्यांनी कॅप राऊंड भरायचं आहे 28/11/2021 ते 30/11/2021 या दरम्यान आणि यांचा डिस्प्ले ऑफ प्रोविजनल अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड 1 म्हणजे कॅप राऊंड 1 जे अलॉटमेंट आहे तुम्हाला जे कोणतं कॉलेज मिळालं हे बघण्याचा जो वेळ आहे म्हणजे त्याची तारीख जी आहे ती 2 डिसेंबर 2021 या दिवशी तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालं हे तुम्ही पाहू शकता आणि लॉग इन आय डीमध्ये जाऊन लॉग इन करून आणि मग जे कॉलेज तुम्हाला मिळालं तर ॲक्सेप्टिंग टू द ऑफर्ड सीट बाय द कॅन्डिडेट थ्रू हिज ऑर लॉग इन ॲज पर द अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड 1 3/12 ते 5/12 म्हणजे 3/4/5 म्हणजे फक्त 3 दिवस तुम्हाला मिळत आहेत ॲडमिशनसाठी द कॅन्डिडेट शाल सेल्फ व्हेरीफाय द सीट अलॉटमेंट मोड टू हिम हर इन कॅप राऊंड 1 बाय ॲक्सेप्टिंग डिक्लेरेशन थ्रू हिज ऑर लॉग इन अँड सर्टिफाईंग दॅट हीज हर क्लेम रिलेटेड विथ क्वालिफाईंग मार्क्स कॅटेगरी जेंडर रिझर्वेशन स्पेसिफिक रिझर्वेशन एक्सेट्रा मेड बाय कॅन्डिडेट इन द ॲप्लिकेशन फॉर्म आर करेक्ट अँड रिलेव्हंट डॉक्युमेंट्स अपलोडेड टू द सबस्टॅन्शियल हीज हर क्लेम्स आर ऑथेंटिक अँड करेक्ट हे ठीक आहे
इथं फार डिटेल मध्ये जाणार नाही मी, हे सगळे भरपूर क्लॉज किंवा महत्त्वाचे मुद्दे मुलांसाठी दिलेले. आता रिपोर्टिंग टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट अँड कन्फर्मेशन ऑफ द ऍडमिशन बाय सबमिटिंग रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स अँड पेमेंट ऑफ फी आफ्टर कॅश राऊंड 1/3-12 ते 6/12. म्हणजे तुम्हाला पहिले सीट ऍक्सेप्ट करायचं आहे आणि म्हणजे त्यासाठीची तारीख 3/12 ते 5/12 आहे. आणि रिपोर्टिंग टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट अँड कन्फर्मेशन ऑफ द ऍडमिशन बाय सबमिटिंग रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स त्याची तारीख 3/12 ते 6/12 आहे. अशा पद्धतीनं कॅप राऊंड 1 पूर्ण झाला. कॅप राऊंड 2 साठी डिस्प्ले ऑफ प्रोविजनल मेरिट लिस्ट वॅकन्सी पोझिशन 7/12 आहे. ऑनलाईन सबमिशन ऑफ अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म 8/12 ते 10/12 हे 3 दिवस पुढचे मिळणार आहेत. त्यानंतर डिस्प्ले ऑफ प्रोविजनल अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड 2 11/12 म्हणजे 11 डिसेंबरला ही लिस्ट डिस्प्ले होईल. ऍक्सेप्टिंग टू द ऑफर्ड सीट बाय द कॅन्डिडेट थ्रू हिज हर लॉग इन 12/12/2021 ते 14/12/2021. रिपोर्टिंग टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट अँड कन्फर्मेशन 12 तारखेपासून 14 तारखेपर्यंत. इथं मात्र त्यांनी वेळ जास्त दिलेला नाही आहे रिपोर्टिंगला. फॉर गव्हर्नमेंट ऍडेड अनएडेड इन्स्टिट्यूट फॉर वेकंट सीट्स इफ एनी ऍट इन्स्टिट्यूट द रिस्पेक्टिव्ह इन्स्टिट्यूट विल कम्प्लीट द ऍडमिशन ऍक्टिव्हिटी इन द फॉलोईंग मॅनर. गव्हर्नमेंट कॉलेज, गव्हर्नमेंट ऍडेड कॉलेज आणि अनएडेड इन्स्टिट्यूट फॉर द वेकंट सीट्स इफ एनी ऍट इन्स्टिट्यूट द रिस्पेक्टिव्ह इन्स्टिट्यूट विल कम्प्लीट द ऍडमिशन ऍक्टिव्हिटी इन द फॉलोईंग मॅनर. म्हणजे यावर्षी सुद्धा 2च राऊंड होणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. 3rd जो राऊंड असणार आहे तो इन्स्टिट्यूट लेवलचा होणार आहे, 15/12 ते 22/12. याच्यामध्ये कशा पद्धतीनं ही गाईडलाईन आहे ते समजून सांगतो. डिस्प्ले ऑफ वॅकंट सीट्स ऑन वेब इन्स्टिट्यूट वेबसाईट अँड गिव्हिंग ॲप्रोप्रिएट ॲडव्हर्टाइजमेंट इन द न्यूजपेपर. ज्या पहिल्या राऊंडनंतर दुसऱ्या राऊंडनंतर ज्या सीट्स वेकंट राहतील गव्हर्नमेंट कॉलेजच्या, ॲडेड कॉलेजच्या किंवा प्रायव्हेट इन्स्टिट्यूटच्या, त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर वेकन्सी पोझिशन जाहीर करायची आहे. इन्व्हाइट ॲप्लिकेशन फ्रॉम रजिस्टर्ड कॅन्डिडेट, जे मुलं रजिस्टर्ड आहेत त्यांनी अर्ज करायचे. प्रिपेअर अँड डिस्प्ले ऑफ मेरिट लिस्ट ऑन कॉलेज वेबसाईट अँड इन्स्टिट्यूट नोटीस बोर्ड, ते रजिस्टर्ड अप्लाय करणाऱ्या मुलांची जी यादी आहे ती नोटीस बोर्डवर डिस्प्ले करायची आणि वेबसाईटवर टाकायची आहे. आणि कॅरी आउट कम्प्लीट ऍडमिशन प्रोसेस बाय फॉलोईंग गव्हर्नमेंट ऍडमिशन रूल्स. अशा पद्धतीनं त्यांनी पुढची प्रवेश प्रक्रिया त्या मुलांची पूर्ण करायची जर सीट्स वेकंट राहिल्या तर. आणि कमेन्समेंट ऑफ द अकॅडमिक ऍक्टिव्हिटीज इन ऑल इन्स्टिट्यूट्स 6/12/2021. म्हणजे या वर्षीचं इंजिनिअरिंग कॉलेज सुरू होण्याची जी डेट आहे ती 6/12/2021 आहे. कट ऑफ डेट ऑफ ऑल टाईप ऑफ ऍडमिशन फॉर द अकॅडमिक इयर 2021-22 ती असणार आहे 23 डिसेंबर 2021. ऑनलाईन पद्धतीनं जे रिमेनिंग सीट्स आहेत ते भरण्यासाठी जो वेळ दिला आहे तो 15/12 ते 22/12 दिला आहे. लास्ट कट ऑफ डेट असणार आहे ती 23/12. आणि लास्ट डेट ऑफ अपलोडिंग द डेटा डिटेल्स ऑफ ऍडमिटेड कॅन्डिडेट बाय द इन्स्टिट्यूट, म्हणजे इन्स्टिट्यूटनी झालेल्या प्रवेशाचे सगळे डिटेल ऑनलाईन पद्धतीनं गव्हर्नमेंटला सादर करण्याची शेवटची तारीख आहे 24/12. म्हणजे या पद्धतीनं जे आहे ते यावर्षीचे महाराष्ट्राचे इंजिनिअरिंगचे प्रवेश होणार आहे. सो सर्व विद्यार्थ्यांना माझी नम्र विनंती आहे, घाई करा आपली प्रवेश प्रक्रिया स्मूथली होण्यासाठी. नॉलेज स्वतःला असेल तर स्वतः करा, अदरवाईज कुणाची तरी मदत घ्या. आमच्याकडे आलात तर आनंदच आहे, आम्ही निश्चितपणे तुम्हाला चांगलं कॉलेज चांगलं इन्स्टिट्यूट मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. परत एकदा सगळ्यांना चांगलं कॉलेज मिळण्यासाठी शुभेच्छा देतो. सगळ्यांना नीटमध्ये ज्या मुलांना चांगलं यश मिळालं त्यांचं अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. थँक्यू.